विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याचं नियोजन केलं, त्याच्यातले काही कार्यक्रम झाले सुद्धा आहेत। हर घर तिरंगा हा एक त्या स्वराज्य महोत्सव जे आपल्याला राबवायचा आहे त्याच्यातला एक कार्यक्रम आहे हर घर तिरंगाचा। हर घर तिरंगाच्या बद्दल सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर त्या स्वराज्य महोत्सवामध्ये आपण 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील शाळा असतील, प्रायमरी हेल्थ सेंटर असतील, ग्रामपंचायत असतील, वेगवेगळ्या एन जी ओज असतील, संस्था असतील, लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतले। त्यामध्ये आता 9 ऑगस्टला म्हणजे उद्या आपण सर्व शाळांमध्ये समूह राष्ट्रगीतचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांच्या असेंब्लीचा तर दररोज होतच असतो, परंतु त्याला आपण आता स्वराज्य महोत्सवाचं स्वरूप देऊन आपण सगळ्या शाळांमध्ये उद्या समूह गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। परवा शनिवारी संपूर्ण शाळेमध्ये प्रभात फेऱ्या झाल्या। काही शाळेने थोडं वेगळं नियोजन केल्यामुळे प्रभात फेऱ्या त्या 9 किंवा 10 वाजता घेणार आहे, परंतु या कालावधीमध्ये संपूर्ण शाळेमध्ये प्रभात फेरीचं नियोजन आहे। 9 ऑगस्टला समूह राष्ट्रगानाचा कार्यक्रम आहे, 10-14 ऑगस्ट त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयानं शहरामधला एक संगीत ग्रुप घेऊन तयार केलेला आहे। आम्ही शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम तयार करतोय आणि एक शिक्षक म्हणजे शिक्षण विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा एक कार्यक्रम आपण या कालावधीमध्ये घेतो आहोत। स्वच्छता मोहीम या स्वराज्य महोत्सवामध्ये अपेक्षित आहे। स्वच्छता मोहिमेमध्ये आपण ग्रामपंचायत आहेत, शाळा आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, या सगळ्यामध्ये आपण परत एकदा जसं स्वच्छ शाळा सुंदर शाळामध्ये आपण शाळा स्वच्छ केले, जनसंजीवनीमध्ये आपण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छ सुंदर केले, पशुसंवर्धनाचे सर्व दवाखाने स्वच्छ सुंदर झालेले आहेत, त्याचं आता मूल्यांकनाचं काम सध्या सुरू आहे। परंतु त्या स्वच्छता मोहिमेला परत एकदा या स्वराज्य महोत्सवाची जोड देऊन परत एकदा स्वच्छता मोहीम 10 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवतोय। वृक्षारोपण फार मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या स्वराज्य महोत्सवाच्या निमित्तानं मागच्या वर्षी आपण 1.1 वृक्ष घेऊन आपण लिमिटेड वृक्षारोपण केलं होतं, परंतु यावर्षी या स्वराज्य महोत्सवाच्या माध्यमातून आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 500 झाडं लागले जातील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी जी पूर्वतयारी आहे ती मागच्या 15 दिवसापासून सुरू आहे। त्याला पण आपण उद्यापासून ते 17 तारखेपर्यंत हा एकच दिवसाचा कार्यक्रम नाही, 9 ते 17 मध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या दिवशी वृक्षारोपण होणार आहे। मागे आपण आपल्याला आठवत असेल जे स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि माजी सैनिक आहेत त्यांचा एक दिवस आपण 1 दिवस सैनिकासाठी म्हणून आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतला होता आणि ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे माजी सैनिक किंवा स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना आपण 15 ऑगस्ट 24 जानेवारी 1 मेला बोलवतो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर दिवशी बोलून त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या काही आडेअडचणी असतील तर समजून घ्यावा म्हणून आपण मागेच एक कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतला होता 1 दिवस सैनिकासाठी आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्याला मिळाला होता। आता ह्या स्वराज्य महोत्सवामध्ये सुद्धा आपण संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक आणि आजी सैनिकांचे कुटुंबीय जे कोणी सदस्य असतील, मुलगा असेल, भाऊ असेल, त्यांना बोलून त्यांचा सत्कार करणे हा पण कार्यक्रम आपण संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये 10-11-12-13-14-15 पर्यंत आपण हे आयोजन करतोय। त्यांना मुभा दिलेली आहे, त्यांच्या पद्धतीने त्यांनी नियोजन करावं आणि त्याचं प्रोसिडिंग आणि फोटो या पोर्टलवर आपल्याला मिळतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।